सिर्फ वही लोग इस वीडियो को लाइक करना जो अपनी माँ से बहुत प्यार करते हैं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मराठी C++ जेच मराठी क्रिंज कॉन्टेंट क्रिएटर। घेऊ यांना रिंगणात, बघू यांचे व्लॉग्स आणि सुरू करू। पण त्यात एक छोटासा आणि आपला नेहमीचाच इंट्रो। आज बोलू नाही मला दम निघत नाही। हो गे गीता, तुझं म्हणलं साप आहे बघ, त्या साप मनात रहस्य तर काय आहे सांग बरं। त्याचं काय आहे ना, मी लहानपणी एकदा चुकून निर्मा खाल्ला होता, तेव्हापासून माझं मन एकदम साफ झालेलं। माझं डोळे कडू आहे, मी निर्मा खाऊन येतो। आणि जर तीच निर्मा जे कंटेंट साफ करण्यासाठी वापरली असती तर काय झालं असतं। तर हेच आहे ते कॉमेडी क्रिएटर, यांची सुरुवात झाली टिकटॉक पासून। टिकटॉकवर जसं पांचट गोष्टी जोक्स यांना जास्त प्राधान्य होतं, त्याच्यामुळे यांना पण फेम भेटलं। त्यावेळेला हे युट्यूबवर येऊन कॉमेडी करायला लागले। बया कुठं गेलं ग, काल करतो ना तुम्ही शिवानी काय उडकाली मामा तुझी, काय उडका लागली का फ्रीज मध्ये, चापता लागली मागा धरण। लोणी कुठे लोणी, लोणी वय ते हडपसरच्या पुढे तिकडे। आता काय करावं नवऱ्याला, काय चालू नाही विचारलं तर गावात ना सांगायला लागलं कुठे आहे ते, कसं होईल ते देवजान बाय। हा भाई ही कॉमेडी होती। सुरुवातीला हे खूप गरीब होते, पत्र्याच्या शेडमध्ये राहायचे आणि त्याच्यामध्येच ब्लॉग करायचे आणि आपली गरिबी दाखवायची, आणि मग त्यांना व्ह्यूज येणं साहजिकच होतं। कारण तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं ना मे हुए गरीब ब्लॉगर, तर तुम्हाला भरपूर व्ह्यूज दिसते। नमस्कार मित्रांनो, मी आहे गरीब ब्लॉगर, हे आहे आमचं विटाचं घर, आणि आता इथं हगायला पण जागा नाही। तर मी चाललोय शेजारच्या उसात आणि आपण भेटू पुढच्या उसात ते पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। नंतर पुढे फेमस झाले लोक यांच्यावरच व्हिडिओ बनवतात। हगने को नहीं थी जगह आज है मुंबई में अपना संडास। आधी यांच्या चॅनलवर खूप व्ह्यूज यायचे, पण मध्यंतरी यांच्या चॅनलवरचे व्ह्यूज कमी झाले। मग सिंपथी घेण्यासाठी त्यांनी ब्लॉग पण बनवायला सुरुवात केली। मग याच्याकडे बायकोच्या डिलिव्हरीसाठी फोनपेवर लोकांकडे 100-100 रुपये मागतानी, तर 10-15 लाखाच्या गाडीच्या डिलिव्हरीचे पैसे देतानी सगळे व्हिडिओ आहे। काळ असलाय, आता एवढ्या काळात तर एवढे पैसे कुठून आणायचे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की माझा खाली फोनपे नंबर दिसतोय, तर प्लीज तुम्हाला होईल तेवढी मदत करा। तर यांनी याच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी लोकांकडे मदत मागितली। हा पण एक पब्लिसिटी स्टंट होता म्हणा। तर एवढा धडधाकट माणूस बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे मागताना बरोबर वाटतं का, शोभत का रे तुला। आणि हा व्हिडिओ त्यांनी 27 मे ला अपलोड केलाय 2021 मध्ये। पण त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीच्या 7-8 महिन्यापूर्वी त्याचं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं। पेमेंट पण आलेलं आहे। आता पेमेंट जर सांगायचं म्हणलं तर आता युट्यूबचं कसा रोल आहे माहिती आहे का, डायरेक्ट तुम्ही पैशाचा उल्लेख नाही करू शकत। तर मी एवढं सांगेल तुम्हाला की कमीत कमी एक बघा की आता एक कमीत कमी त्या पैशामध्ये एक बारकी मी प्लॅटिनम गाडी तर घेऊ शकतो। पहिलंच पेमेंट 50-60 हजाराच्या पुढे झालं असणार आहे अंदाजे जरी धरलं तरी। आपण पहिलं पेमेंट तर याच्या बायकोच्या डिलिव्हरी पर्यंतचा जो काळ होता मधला, त्याच्यामध्ये याच्या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहे। काही काही व्हिडिओला तर 3-4 मिलियन्स व्ह्यूज आहे। तरी समजा आत्ता व्हिडिओ पाहतो आपण, म्हणजे आत्तापर्यंत असले तरी त्यावेळेस 400-500 के तरी असतील ना, तरी हा लोकांकडे पैसे मागतोय, म्हणजे लोकांना चिवतईगिरीमध्येच काढतोय ना हा। नंतर याची परिस्थिती सुधारली आणि चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवायला लागला। नंतर यांनी गाडी घेतली आणि लोक घोडे लावायला लागले। लोकांचं असं म्हणणं होतं एवढा मास करायचा होता तर पैसे कायला घ्यायचे आमच्याकडून। ते कॉल रेकॉर्डिंग ऐकत तुम्हाला याचं असं म्हणणं आहे की हे बोलणारे दुसरेच लोक आहे, ज्यांनी ज्यांनी मला पैसे दिले त्यांच्याकडे माझा नंबर आहे, ते मला कधीच काही म्हटले नाही आतापर्यंत। लोकांना माहित नाही ना युट्यूब कडून पेमेंट खरंच किती येतं, जीव लावणार राहते ना। आता कसं आहे खरंच माझं जीव लावणार त्यांच्या मनात कधीच विचारणार नाही, आणि ज्यांनी मला पैसे पाठवले त्यांच्या मनात कधीच विचारणार नाही। ही आलतो फालतूच आहेत बाकी, कारण मला आता आता व्हॉट्सअप नंबर सगळीकडे, मला एकही मेसेज आला नाही दादा आमचे पैसे परत करा म्हणून। एकीकडे असं म्हणतो आणि एकीकडे जे लोक विथ प्रूफ बोलतात त्यांना इग्नोर करतो। काय लाबडे ऐकून भाऊ, माणसाला पैशाची आणि फेमची भूक लागली ना तर तो कोणत्या पण थराला जाऊ शकतो। आता यांचा चॅनल पूर्ण सिंपथीवरच चालू आहे, त्याला काही तथ्य नाही काही अर्थ नाही। एक व्हिडिओ बघितला, व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, शिवानी रडायला लागली। अहो शिवानी केवढी, तिला काय कळतं तुला व्ह्यूज येते का नाही येते। पहिले आपण तो व्हिडिओ पाहू याच्यामध्ये, तर हाच तो व्हिडिओ याच्यामध्ये तो म्हणतो का व्हिडिओला व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळे चॅनल बंद करायचा विचार चालू आहे असं तसं, ती पोरगी रडायला लागते मग शिवानी असं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये।
पण आता तो बोलतोय ते शिवणीचं लक्ष पण नाही, ते तुम्ही एकदा नीट पहा. लाईक येऊ ना येऊ, आपलं काम आपण करत आहे एवढं मास, आपलं काम आपण करत राहायचं त्याचप्रमाणे ती पोरगी पण तिचं काम करायला ती तिच्याच नादात आहे. चला सांगा तुला आता माझ्या डोक्यात खरंच बरं का, सकाळच्या व्हिडिओचं व्ह्यूज बघून खरं डोक्याला टेन्शन आलं मग एवढी मोठी ती पोरगी कोणत्याच नजरेनं असं वाटत नाही का तर रडन वगैरे असं काही मेहनत करत असं पावसाळ्यामुळे कसं आहे तर आउटडोरला व्हिडिओ करायला भेटत नाहीत कारण सगळे 8 दिवस झालं पाऊस आहे तर पाऊस आता या व्हिडिओ इथं कट दिलाय आणि ती पोरगी थोडी रडकुंडी आलेली त्यामुळे कसं पाऊस आहे तर पाऊस असल्यामुळे कसं इथं कट इथून पुढे ती पोरगी रडताना दाखवली. घरातल्या घरात आम्ही काहीतरी कॉमेडी बनवायचा प्रयत्न करत आहोत तर असू द्या पावसाळ्या संपूसपर्यंत युट्यूब चॅनलला आपला सपोर्ट असू द्या. तुला काय झालं पाऊस रडायला का, माझं बोलणं ऐकून रडायला लागली काय तू, नाही बंद करत नाही चॅनल. वा गण भाऊ क्या बात है जी, एक्टिंग की बादशाह हो कसम से. आता बिहाइंड द सीन मध्ये काहीतरी वेगळाच सीन वाट राहिला, त्या पोरीचे ठेवून दिले असं नाही एखादी व्यूज साठी काही पण करू शकते. कोण भाऊ चिवतागिरी बंद करा आणि आपली आपली रेग्युलर कॉमेडी करा. तर बस आजच्यासाठी एवढंच, आणि कमेंटमध्ये आता असं नका म्हणू का मराठी माणूस पुढे चाललाय त्याला तुम्ही मागे खेचू राहिले. मागं आहे असं कोण म्हणलं पण तुम्हाला, आपण मराठी ना तिथंच आपण पुढे. जय महाराष्ट्र.